आपलोकोकण यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। तळा शहरामधील नगरपंचायत निवडून रंगतदार होण्याचे चिन्ह निर्माण झालेले आहे आणि महाआघाडी युती होणार की नाही यावर देखील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। जर महाआघाडीमधून निवडून आलेल्या आणि निवडून झाल्यानंतर निर्णय झाला तर शिवसेना राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते नाराज होण्याचे चिन्ह पाहायला मिळतात। याचप्रमाणे तळा तालुक्यामध्ये भाजप देखील मुसंडी मारण्याच्या तयारीमध्ये आहे। भाजपमध्ये काही दिवसांपूर्वी बड्या नेत्यांनी देखील प्रवेश घेतल्यामुळे भाजप पक्षाची तळा तालुक्यामध्ये ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे। तळा तालुक्यामध्ये भाजप पक्षाची चर्चा सुरू असतानाच आता मनसे देखील नगरपंचायत निवडणुकीमध्ये काही जागा लढवणार असल्याचं देवेंद्र गायकवाड यांनी देखील सांगितलं आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तळा तालुका कमिटीची आज मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये आज आम्ही येणाऱ्या नगरपंचायत या निवडणुकीवर चर्चा करण्यात आली आणि आज बरेचसे सखोल चर्चा होऊन आज तळ्यामध्ये एक आम्हाला निलेश तळकर यांचं आज नेतृत्व आलं। ते राष्ट्रवादीचे युवा काही त्यांचं पद आहे आणि सचिव होते आणि आता त्यांच्या मार्गदर्शन बाकीचे सगळे जे असणारे माझे पदाधिकारी माझे असणारे सहकारी यांच्यासोबत राहून आम्ही नगर पंचायतीची तयारी करतो आहे आणि ते लवकरात लवकर आम्ही करणार आहोत। जय जय आणि त्या मंदिरात सर्वांनी अशी प्रतिज्ञा केली आहे की येणारी तळा तालुक्याची तळा नगरपंचायत ही स्वबळावर महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढावी असं सर्वांचं एकमत झालेलं आहे आणि नवीनच युवा नेतृत्व या तळा तालुक्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना देणार आहे आणि येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहेत वर्षभरात त्याच्या तयारीलासुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लागली आहे आणि लवकरच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण तळावर गावागावात सावळी सावळीवर आपला राजमुद्रेचा झेंडा फडकवेल अशी सर्वांनी प्रतिज्ञा आई चंडिकेच्या कृपेने घेतलेली आहे। तळा तालुक्यामध्ये आमची पंच पक्षाची जी मीटिंग झाली या मीटिंगमध्ये आतापर्यंत जो तळ्याचा शहराचा जो विकास जो रखडलेला आहे आणि त्याची अवस्था दुर्वस्था बघून आम्ही आज ठोस निर्णय घेतला की या जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुढे आपल्या खांद्यावरची जबाबदारी घेईल आणि त्याच्या तयारीला आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सचिव यांचा प्रवेश देऊन आणि आता पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही पुढे लढण्याची पूर्ण तयारी केली आणि त्यांच्यासाठी सत्तर राहून आप लोगों को यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।